ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे वर्ध्यातून डिजिटल शाळेबाबत. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं तसंच विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न घडावेत यासाठी शाळेची भूमिका खूप महत्वाची असते. वर्ध्यात अशीच एक जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल झाली आहे. शिक्षकांच्या धडपडीमुळे ही शाळा डिजिटल झाली आहे आणि वर्धा जिल्ह्यात नावारूपास आली आहे. पाहूया त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मी लाहोरी या शाळेमध्ये शिकते. आमची शाळा समेत भाऊ कुणावर यांनी दत्तक घेतलेली आहे. त्यांनी आतापर्यंत आम्हाला टॅब म्हणजे सर्व मुलांकडे टॅब आहे, 14 कम्प्युटर, ग्रंथालय, 2 प्रोजेक्टर आणि खूप काही निधी असा दिला आहे. आणि त्यांनी म्हणजे आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये कसं उतरायचं ते आतावरी त्यांनी बरोबर करून दिलं आहे, पण आणखी पण त्यांची काही मदत मिळावी असं आम्हाला वाटतं. शिक्षकांच्या धडपडीने वर्धा जिल्ह्यात एक अशी शाळा नावारूपास आली आहे ज्या शाळेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. शाळेचं वैशिष्ट्य हे आहे की शाळेतील विविध उपक्रम पाहून बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील पाय या गावातीलच शाळेकडे वळले आहेत. त्यामुळेच केवळ 40 पटसंख्या असणारी समुद्रपूर तालुक्यातील लाहोर येथील जिल्हा परिषदेची शाळा आता 100 विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहे. विद्यार्थ्यांचा IQ वाढवण्यासाठी सुद्धा या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. जिल्ह्यातील प्रगत शाळा याच्यामध्ये आमचे कलेक्टर आणि CO साहेब आणि सर्वांनी त्याचे काही पॅरामीटर्स काढले की प्रगत शाळा कशी असावी. त्याची कॉम्पिटिशन झाली, त्या कॉम्पिटिशनमध्ये तालुका लेवलचं बक्षीससुद्धा या लाहोरी शाळेला मिळालं आणि जिल्हा लेवलमध्ये सुद्धा ही शाळा 930 शाळेमध्ये ही शाळा प्रथम आलेली आहे लाहोरची. आणि जवळपास तालुक्याचं 5 लाखाचं आणि जिल्ह्याचं तालुक्याचं 3 लाखाचं आणि जिल्ह्याचं 5 लाख अशा 8 लाखाचं पुरस्कार या शाळेला मिळालेलं. जे विद्यार्थी त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या येतेत गेलेत, परंतु त्यांचं पहिलीचंच जे नॉलेज आहे ते त्यांचं ॲडिक्वेट त्यांना प्राप्त झालेलं नाही आहे. तर त्यासाठी सर्व शिक्षकांना, सर्व शिक्षक संघटनांना आम्ही वेळोवेळी आमची जी सर्व पर्यवेक्षण यंत्रणा आहे त्यांना सुद्धा कळवली की आपल्याला विशेष एफर्ट घ्यायचे आहेत. कारण साधारणतः 2 वर्षांमध्ये फिजिकली आपल्या जिल्हा परिषद बहुतेक शाळा होऊ शकल्या नाही. कॉन्व्हेंटमध्ये ऑनलाईनचं शिक्षण होतं, परंतु त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑनलाईन वगैरे सुविधा नसल्यामुळं आपल्याला मग सर्व शिक्षकांना सुद्धा मी आता विनंती केलेली की आपल्याला हे आणि जो शासनानं सुद्धा शाळेचा पिरियड थोडा एक्सटेंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही गेल्या 2 वर्षात जे नुकसान झालेलं आहे शैक्षणिक ते भरून काढण्याचा आपला प्रयत्न राहील. जिल्ह्यातील 930 शाळांमधून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान लाहोर येथील शाळेने मिळवला आहे. 930 लोकसंख्या असलेल्या लाहोरी या गावात पूर्वी विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होते. पालकांना देखील समुद्रपूर सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोहोचवण्यात अडचणीत येत होत्या. शाळेतील शिक्षकांनी गावातील पालकांना मदतीचं आवाहन केलं. आवाहनाला साथ देत 3 लाख रुपयांचा लोकसहभाग मिळाला. हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या विकास निधीतून शाळेला मदत मिळाली. शाळेत भौतिक सुविधा वाढल्या, शाळा डिजिटल झाली आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचं भाग्यच उजळलंय. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी आता सहभागी होत आहेत आणि बक्षीसही मिळवत आहेत. अलेक्सा नावाचा रोबोट देखील या शाळेत पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांचा IQ वाढवण्यासाठी या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात.